हल्ली तो काय करत आहे, हल्ली मास्क घालणं गरजेचं आहे, हल्ली तो काम करत नाही, अशा प्रकारची सेंटेन्स इंग्लिशमध्ये कशी ट्रान्सलेट करायची ते आज आपण बघणार आहोत. गाईज, अशी सेंटेन्स ट्रान्सलेट करण्यासाठी आपण नाऊ डेजचा यूज करणार आहोत. नाऊ डेज म्हणजे आजकाल किंवा हल्ली, या दोन्ही अर्थाने याचा यूज केला जातो. गाईज, इथे एक लक्षात ठेवा, नाऊ डेज वेगवेगळं लिहायचं नाही आहे, एकत्रच लिहायचं आहे हे लक्षात ठेवा. नाऊ डेज कोणी कोणी लिहितं वेगळं करून लिहितं, पण तसं लिहिण्याची गरज नाही, ते एकत्रच लिहायचं असतं. गाईज, यासाठी एक जो रूल आहे तो रूल आपण बघूया. नाऊ डेज प्लस सेंटेन्स, नाऊ डेज प्लस सेंटेन्स. इथे सेंटेन्स तुम्हाला अकॉर्डिंग टू टेन्स घ्यायचा आहे, किंवा तुम्ही यालाच पहिल्यांदा सेंटेन्स प्लस नाऊ डेज, सेंटेन्स प्लस नाऊ डेज अशा दोन्ही प्रकारे हे सेंटेन्स तुम्ही बनवू शकता. म्हणजेच नाऊ डेज एक तर तुम्ही पहिल्यांदा लिहू शकता किंवा शेवटी लिहू शकता. क्लिअर गाईज? चला गाईज काही एक्झाम्पल थ्रू आपण बघूया. हल्ली किंवा आजकाल तो अस्वस्थ आहे. नाऊ डेज ही इज अपसेट, नाऊ डेज ही इज अपसेट. हल्ली मास्क घालणं गरजेचं आहे, म्हणजेच मास्क घालावं लागतं असं म्हणायचं आहे त्यांना. नाऊ डेज वेअरिंग मास्क इज नेसेसरी, नाऊ डेज वेअरिंग मास्क इज नेसेसरी, किंवा वेअरिंग मास्क इज नेसेसरी नाऊ डेज, असं दोन्ही प्रकारे तुम्ही सेंटेन्स बनवू शकता. हल्ली किंवा आजकाल काय चाललंय, आपण बरंच म्हणतो ना आजकाल काय चाललंय किंवा हल्ली काय चाललंय असं. व्हॉट्स गोईंग ऑन नाऊ डेज, व्हॉट्स गोईंग ऑन नाऊ डेज. हल्ली तो काम करत नाही. नाऊ डेज ही डज नॉट वर्क, नाऊ डेज ही डज नॉट वर्क. आजकाल किंवा हल्ली मी तिकडे जात नाही. नाऊ डेज आय डोंट गो दिअर, नाऊ डेज आय डोंट गो दिअर. हल्ली तो इंग्लिश शिकतोय. नाऊ डेज ही इज लर्निंग इंग्लिश, नाऊ डेज ही इज लर्निंग इंग्लिश. इथे तुम्ही नाऊ डेज शेवटीला पण लिहू शकता आणि पहिल्या. गाईज, तुमच्या प्रॅक्टिससाठी एक सेंटेन्स देत आहे, ते बनवून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हल्ली किंवा आजकाल तो इंग्लिश बोलू लागला आहे. आय होप गाईज तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील. गाईज, असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक जरूर करा. आणि जर या अशाच व्हिडिओची गरज दुसऱ्या कोणाला असेल, तुमच्या मित्रांना मैत्रिणींना, त्यांच्यासोबत शेअरसुद्धा नक्की करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.